रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार आहेत, परंतु रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजेंचे बंधू आहेत, तर दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार आहेत। फलटणमध्ये रामराजेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। रामराजे यांचे आणखी एक बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आधीच शरद पवारांसोबत आहेत। संजीवराजेंनी पूर्ण जबाबदारी या मेळाव्याची जाहीर केलेली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, सगळ्यात धाकटा भाऊ माझा, तो मला जेव्हा सांगतो की मी आता राहणार नाही महायुतीत, तेव्हा त्याला मला कुटुंब म्हणून कुठेतरी किंमत द्यायला लागते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।